नमस्कार, मी श्रेया आरआरसी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. बोरगाव मंजू रेणुका नगरात दारूच्या दुकानांची महिलांनी केली तोडफोड. हरिहरपेठ दसेरा नगरात 1 लाखाची चोरी, शहरात चोरी सत्र वाढले. सिव्हिल लाईन मार्गावर खड्ड्यात वाहन फसल्याने वाहतूक झाली बाधित. बाळापूर नदीला कचरा टाकून प्रदूषित करण्याचे कार्य, प्रशासनाचे दुर्लक्ष. लॉयनेस क्लबचे शानदार अवॉर्ड फंक्शन संपन्न, सदस्यांचा केला सत्कार. बोरगाव मंजू येथील रेणुका नगरात नव्याने लावण्यात आलेल्या देशी दारूच्या दुकानाची महिलांनी तोडफोड केली. येथील देशी दारूचे दुकान हटविण्याची मागणी या परिसरातील महिलांद्वारे करण्यात आली होती. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू या गावातील महिलांनी दारूबंदीचा संकल्प केला आहे. गावात कोणत्याही परिस्थितीत दारूची दुकाने सुरू करण्यात येणार नाही, त्यासाठी प्रशासनाशी झगडण्याची तयारी महिलांनी सुरू केली आहे. आज सकाळी याचा अनुभव बोरगाव मंजूला आलाच. रेणुका नगरात दारूचे दुकान सुरू होणार होते, त्यासाठी दुकानात दारूच्या पेट्याही आणण्यात आल्या होत्या. लोकवस्तीत हे दुकान होऊ नये असे आधीच या परिसरातील महिलांनी ठणकावले होते, परंतु तरीही दुकान सुरू होत असल्याचे लक्षात येताच रेणुका नगरातील महिलांनी सकाळीच या दुकानावर धाव घेतली. दुकानात घुसून दारूच्या पेट्या फोडल्या आणि चक्क बाहेर फेकून देत तीव्र रोष व्यक्त केला. त्यामुळे एकच धावपळ होऊन बोरगाव मंजू पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. एसडीपीओ भराडे मॅडम, ठाणेदार काटकर यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महिलांना शांत केले व नियमानुसार जे काही करता येईल ते प्रशासन करेल असे सांगितले. या प्रकरणी दुकानाच्या संचालकानेही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हरिहरपेठ दशेरा नगर स्थित एका घरातून अज्ञात चोरट्याने 1 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. अकोला शहरात पुन्हा एकदा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हरिहरपेठ परिसरातील दसेरा नगरात एका घरातून 1 लाखाहून अधिक मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची बाब समोर आली. हरिहरपेठ दसेरा नगर रहिवाशी गजानन सोनने परिवार लग्न समारंभाकरिता बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत मोठ्या आरामात चोरी केली. शनिवारी सकाळी सोनोने परिवार घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे माहीत पडले. यासंदर्भात जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. चोरट्यांनी घरातील अलमारीसह सर्व वस्तूंची पाहणी केली. या परिसरात पोलिसांची रात्रीची गस्त नसल्याने शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेमुळे हरिहरपेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सिव्हिल लाईन मार्गावर पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पेट्रोल टँकर फसल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता बाधित झाली होती. अकोला शहरातील सिव्हिल लाईन मार्गावर खोदकामात जड वाहन फसल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बाधित झाली होती. सिव्हिल लाईन मार्गावर खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली होती. शनिवारी पेट्रोलचा टँकर या खोदकामावरून गेला असता टँकरची चाक त्यामध्ये फसले. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणारे वाहनही त्यामध्ये फसले. त्याला नागरिकांनी अथक परिश्रमाने बाहेर काढले. या भीषण समस्येमुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक बाधित झाली होती, परंतु सिव्हिल लाईन पोलीस मात्र घटनास्थळी पोहोचली नव्हती. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने पेट्रोल टँकर बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे सिव्हिल लाईन मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता बाधित झाली होती. बाळापूर नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कचरा उचलणारा ठेकेदार कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी हा कचरा नदीपात्रात टाकून नदी प्रदूषित करण्याचे कार्य करीत आहे. बाळापूर नगर परिषदेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे स्वच्छ भारत अभियान केवळ हास्यास्पद बनत चालले आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बाळापूर नगर परिषदेद्वारे शहराचा साफसफाईचा ठेका देण्यात आला होता.
संबंधित ठेकेदार शहरातील संपूर्ण कचरा गोळा करून बाळापूर शहरात वाहणाऱ्या नदीपात्रात फेकण्याचे कार्य करीत आहे, त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. बाळापूर नगर परिषद प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आले होते की ठेकेदाराने कचरा शहराबाहेर फेकावा, परंतु संबंधित ठेकेदार मात्र शहरातील कचरा नदीपात्रात फेकण्याचे कार्य करीत आहे, त्यामुळे नदी प्रदूषित होत चालली आहे. बाळापूर नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. राजरोज पुणे चालू असलेला स्वच्छ भारत अभियानांतर्गत भज्जा या ठिकाणी दोन्ही नद्या वरते मन आणि महेश ठेकेदारांनी केलेली खाण आणि त्याचेच कागदार काढलेले बिलं याचाच परिणाम लोकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा येथील नागरिकांचे आरोग्य धोका झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरामन सुरेश गणेश सुरदोषे, RRC न्यूज, बाळापूर. शहरातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे लॉयनेस क्लब अकोलाचा अवॉर्ड फंक्शन संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सदस्यांचा सन्मान करण्यात आला. लॉयनेस क्लब ऑफ अकोला अवॉर्ड फंक्शन कार्यक्रम हॉटेल सेंटर प्लाझा येथे गुरुवार 15 जूनला संपन्न झाला. लॉयनेस क्लब अकोलाच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय यांनी आपल्या एका वर्षाच्या कालावधीची शेवटची मीटिंग हॉटेल सेंटर प्लाझा येथे आयोजित केली होती. राधा सराफ यांच्या ध्वजवंदनेनंतर मीटिंगची सुरुवात झाली. यावेळी श्रावणी देशमुख यांनी स्वागत नृत्य सादर केले. लॉयनेस क्लब अकोलाच्या अध्यक्षा अनिता उपाध्याय यांनी आपल्या भाषणातून सर्व वरिष्ठ कार्यकारिणी सदस्यांचे व क्लबच्या सर्व सदस्यांचे यांच्या कार्यकाळात मिळालेल्या समर्थनाबद्दल आभार व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्याने 201 प्रकल्प पूर्ण झाले असून जिल्ह्यात अकोला क्लबने प्रथम स्थान पटकाविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ NK माहेश्वरी मेडिकल डायरेक्टर, ऍडव्होकेट KO शर्मा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर संत तुकाराम हॉस्पिटल उपस्थित होते. त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व मोमेंटो देऊन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून क्लबद्वारे कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आलेल्या सेवेची प्रशंसा केली. कोषाध्यक्षा मंजुषा देशमुख यांनी अकोला क्लबचा लेखाजोखा सादर केला. लॉयनेस क्लब अध्यक्षा अनिता उपाध्याय यांच्या हस्ते सर्व समन्वयी सदस्यांचा मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये माजी प्रांताध्यक्ष हरविंदर कौर सेठी, उषा बाहेती, डॉ तारा माहेश्वरी, आशा विरवानी, रिजन चेअरपर्सन कल्पना देशमुख, रिजन कोऑर्डिनेटर रत्नमाला रुईकर, राजश्री देशमुख, बेस्ट ऍक्टिव्हिटी पर्सन अरुंधती शिरसाट, स्नेहल पांडे, वर्षा खंडेलवाल, कोषाध्यक्षा मंजुषा देशमुख, धर्मेष्ठा वखारिया यांचा समावेश होता. स्वर्गीय मधुबेन वसावडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्योगशील महिला मनीषा शर्मा यांचा सन्मान करण्यात आला. मोस्ट ऍक्टिव्ह पर्सनचा अवॉर्ड रीता बागडिया व माधुरी शर्मा यांना देण्यात आला. श्रीमती रत्नादेवी यांच्या स्मृतीमध्ये मुरारकाद्वारा चलित ट्रॉफी मोस्ट ऍक्टिव्ह लॉयनेस ऑफ द इयर चा अवॉर्ड छाया खंडेलवाल यांना देण्यात आला. या कार्यक्रमाला उषा भादुका, इंद्राणी देशमुख, अर्चना पातुरकर, स्वाती झुंझुनवाला, इंदू तिवारी, शोभा राठी, कमल शर्मा, अनिशा वखारिया, रुपल लोहिया, सुलेखा गुप्ता, उमा बाजोरिया, राधा सराफ, सीमा सावजी, प्रिया भट्ट, शीला काबरा, रीता बागडिया, छाया खंडेलवाल, माधुरी शर्मा, राजश्री समनपुरे, रेखा शर्मा, मंजू अग्रवाल, नम्रता अग्रवाल, संगीता भारती, अनिता केडिया, वनिता बिजवे, मधु मुंदडा, रुक्मणी पिंपळेकर, अनुराधा साकला, पुष्पलता इंदाने लड्डा, शांता लड्डा, पुष्पा ठाकरे, ममता सूर्या उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पातुरकर यांनी केले. गेस्ट म्हणून अर्चना पातुरकर, सीमा साऊजी, राधा सराफ, सुनंदा केडकर, राजश्री समनपुरे, संगीता मोहता यांनी काम पाहिले. बोरगाव मंजू परिसरातील दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीकरिता परिसरातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथील महिलांनी आज गावातील रस्ता रोको आंदोलन न करता
जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन फिर्याद मांडली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी ठिय्या दिला. बोरगाव मंजू येथील लोकवस्तीच्या भागात दारूच्या दुकानास परवानगी देऊ नये, तसेच जी दुकाने आहेत त्यांचे स्थानांतरण करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे रेणुकानगर, सिद्धार्थनगर व रामजीनगरातील महिलांनी याआधीच दिले होते. परंतु तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने या तीनही ठिकाणी दारूचे दुकाने पाहता आज महिला संतापल्या. रेणुकानगरातील महिलांनी दारू रस्त्यावर फेकली, तर सिद्धार्थनगर व रामजीनगरातील महिला रस्ता रोकोसाठी महामार्गावर उतरल्या. परंतु पोलिसांनी कायदेशीर व नियमानुसार आंदोलन करण्याचे सूचित केल्याने महिलांनी अखेर रस्ता रोको न करता जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. या ठिकाणी महिलांनी काही वेळ ठिय्या दिला. या दरम्यान या मुद्द्यावर शाब्दिक चकमकही झाली. दरम्यान महिलांचे निवेदन अखेर आरडीसी यांनी स्वीकारले. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. आज म्हणजे मॅट्रिकचे लेकरं, बारावीचे लेकरं, आईबाबाच्या नांदा नांदानं सारे नापासून राहिले. त्याने पोट कसं भरा, जगाव कसं? जर हे दारू जर मेरा जन्माले जर पुरून राहिली तर त्या माणसानं कोणता विचार करा त्या लेकरायन? कलेक्टर पाशी आलं तर तुम्ही म्हणता कलेक्टर पाशी जाऊही नका. मुद्दा कलेक्टरच्या हाती आहे म्हणून आम्ही उपाशी तपाशी येऊन बसायला आहोत. त्याच्यासाठी बसायला आहोत की दारू आमच्या गावाची नष्ट. एडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेक असाध्य आजारातून रुग्णांची मुक्तता करण्याचे कार्य डॉ उदय नाईक करीत आहेत. अकोला शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ उदय नाईक एडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे असाध्य आजार पूर्णपणे बळे करण्याची किमया करीत आहेत. त्यांच्या या एडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीचा अनेक रुग्णांना फायदा होत आहे. अकोला शहरातील निमवाडी पोलीस लाईन परिसरात राहणारे दीपक पांडे यांना मागील काही दिवसांपासून असाध्य आजाराने ग्रासले होते. त्यांचे हृदयाचे ठोके कमी झाले होते, यासोबतच त्यांच्या किडनी व लिव्हरवर सूज आली होती. त्यांना अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतरही फायदा होत नव्हता. एका परिचितांच्या सांगण्यावरून त्यांनी नाईक होमिओपॅथी रुग्णालयात डॉ उदय नाईक यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांनी 15 दिवस रुग्णालयात भरती करून घेतल्यानंतर उपचार केला. सध्या त्यांना 60% आराम मिळाला असून त्यांचा पोटाचा आजार कमी झाला व उपचारानंतर दीपक पांडे यांनी डॉ उदय नाईक यांचे आभार मानले. तर या आजारासंदर्भात डॉ उदय नाईक यांनी आरआरशी न्यूजशी बोलताना माहिती दिली. मी 15 दिवसाकरिता होमिओपॅथी त्यांच्या दवाखान्यात ऍडमिट केले होते. मला हृदयाचे ठोके कमी हा आजार होता आणि किडनीवर थोडी सुजन आणि लिव्हरवर थोडी सुजन हा पण आजार होता. 15 दिवसांमध्ये त्यांनी माझा इलाज करून कमीत कमी 60% माझी तब्येत ठीक केली. मी ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस माझी तब्येत फक्त 20% होती. डॉक्टरांनी किडनी फेल्युअर सांगितलं होतं. त्यांचं क्रिएटिनिन 3.4 झालं होतं. त्यांच्या पोटामध्ये पाणी झालं होतं. त्याशिवाय त्यांना ब्लॉकेज सांगितलं होतं, कोरोनरी आर्टरी डिसीज. त्यानंतर त्यांचं हार्ट 20% काम करत होतं. त्यांना चालताना दम लागत होता, जीव मळमळ होत होता, खाज येत होती अंगावर, झोप नव्हती लागत, बेचिनी होती, 5 पावलं चाललं तर दम लागत होतं. आज आपल्याकडे 15 दिवस ते ऍडमिट होते. 15 दिवसात त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला. आज ते चालतात आहे, दम नाही लागत आहे, थकवा कमी झाला. क्रिएटिन त्यांचं 3.4 वरून 1.3 वर आलं. आज त्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. चालताना जो दम लागायचा तो दम सुद्धा कमी झाला. एकाच औषधाने आम्ही जे म्हणतो की बा आजार अनेक उपचार एक, ते ऍडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने हे शक्य आहे. असे आम्ही भूतकाळामध्ये पण अनेक पेशंट चांगले केले. आजच एक पेशंट मुंबईचे येऊन गेले माझ्याकडे. त्यांना मायग्रेन होता गेल्या 40 वर्षापासून, तो बरा झाला नाही. अनेक होमिओपॅथी डॉक्टर सुद्धा त्यांनी उपचार घेतला होता. कंबर दुखत होती, ती सुद्धा बरी झाली नव्हती. आपल्या औषधाने त्यांना 15 दिवसात बरं वाटलं. आता आहे की होमिओपॅथीने, ऍडव्हान्स होमिओपॅथीने कोणताही आजार केव्हाही कितीही लवकर बरा होऊ शकतो.
इयत्ता 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक पवन पाडिया यांनी केले होते. इयत्ता 10वीचा निकाल प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात दिशादर्शक ठरत असतो. या निकालामध्ये गुणांची टक्केवारी ही त्यांच्या जीवनाची उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शक ठरत असते. त्यानुसारच आपल्या माता पित्यांनी पाहिलेले स्वप्ने व आपल्या जीवनात निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यार्थी वर्षभर परिश्रम करीत असतात. या परिश्रमाचे फळ 10वीच्या निकालातून दिसत असते. याच धर्तीवर अकोला महानगरातील विविध शाळांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या 10वी व 12वीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाच्या यशाची शाबासकीची थाप पाठीवर पडावी या उद्देशाने भाजपाच्या अकोला महानगरातील मनपाचे माजी नगरसेवक पवन पाडिया यांनी या गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन आज त्यांच्या कार्यालयात केले होते. या सत्कार सोहळ्यासाठी भाजपा महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी नगरसेवक हरिभाऊ काळे आदींची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीत इयत्ता 10वीतील विद्यार्थी विशाल बोर्डे, शिवा लाडम, क्रांती अलोने, प्राची दोषी, इशाद गांधी, संगीता मिश्रा, भावना राजपूत, भूषण फाले, नेहा शर्मा, मनोज बोबडे, अदनम कासमानी, शिवम खत्री, शिवम क्षीरसागर, मानसी राजपूत, गायत्री राठी, तुषार ठोंबरे, श्रद्धा डोंगरे, श्रावण भिसे, ओम दांदळे, कुमारी श्रद्धा विजय कुटाफळे, चिरंजीव ओम प्रमोद रुईकर व इयत्ता 12वीतील विद्यार्थी श्रीकांत खुंड, प्रशांत सारवान, रोशन फाले, भूषण शर्मा, ईश्वर फाले, मोहित शर्मा, कुमारी पूनम गणगणे, नेहा सपकाळ, रुपाली थोटांगे, तेजस्विनी दोषी, नंदिनी हेडाऊ, मनीषा दहात्रे, शेख सोहिल शेख रहीम, गणेश सुरेश, शीतल शिवप्रसाद माळी, साक्षी चोमवाल, कृष्णा शर्मा आदींचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात पवन पाडिया यांनी माउंट कार्मेल स्कूलचे प्राचार्य मॅथ्यू यांचा सत्कार करून त्यांना पेढा भरविला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक हरिभाऊ काळे यांची उपस्थिती होती. अकोला औरंगाबाद रस्त्याचे चौपदीकरणाचे काम सुरू असून या मार्गावर अडथळा निर्माण करणारी झाडे कापण्याऐवजी पुनर्रोपण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सार्वजनिक रस्ते किंवा सरकारी निमसरकारी इमारतींच्या बांधकामात अडथळा ठरणारी मोठी झाडे देखील यापुढे न कापता स्थलांतरित केली जाणार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ या दोन्ही अधिकाऱ्यांनी तसे आदेश बजावले आहेत. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी बुधवारी तर त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने मुख्य कार्यपालन अधिकारी राममूर्ती शंकर यांनी हा आदेश बजावल्यामुळे जिल्ह्याच्या पर्यावरण संतुलनात मोठी भर पडणार आहे. सध्या अकोला औरंगाबादच्या रस्त्याचे चौपदीकरण करणे सुरू आहे तर जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ असलेल्या ग्रामीण भागातही विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी काही प्रमाणात वृक्षतोड करावी लागणार आहे, परंतु यापुढे तसे न करता सदर झाडे स्थलांतरित करावी असे दोन्ही अधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापणे हा आतापर्यंतचा परंपरागत पर्याय होता, मात्र त्याऐवजी स्थलांतरणाचा पर्यायच वापर करावा असा दंडक असल्याचे संबंधित यंत्रणांना आता अधिक गंभीर व्हावे लागणार आहे. बांधकामाच्या मध्ये येणारी झाडे अडथळा टाळून एकतर आहे तर त्याच ठिकाणी राहू द्यावी, नाहीतर प्रगत तंत्रांचा वापर करून ती सुयोग्य जागी स्थलांतरित करावी अशी जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींची मागणी होती. दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या मागणीलाही मोठे यश प्राप्त झाले आहे. मान्सूनचा पाऊस धडकला असला तरी जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अत्यल्प वाढ झाल्याचे दिसून येते. ही प्रकल्प भरण्यासाठी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. जिल्ह्यात पावसाने एंट्री केली असली तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे मोरणा निर्गुणा या मध्यम प्रकल्पात अत्यल्प वाढ झाली असून 20 लघु प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत तर काटेपूर्णा वान या प्रकल्पातील जलसाठा जैसे थे आहे, त्यामुळे आता जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा तसेच सिंचनासाठी पाणी दिले जाते, त्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता, त्यामुळे यावर्षी सिंचनासाठी पाणी देण्यात आले तसेच पाणी टंचाईपासून मुक्तता मिळाली. त्याचबरोबर क्रमांक 2 वान प्रकल्प तर मध्यम प्रकल्प असलेला निर्गुणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता, केवळ मोरणा प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला नव्हता. यावेळी जून महिना सुरू होऊन 16 दिवस लोटले आहेत,
पावसाने हजेरी लावली असली तरी अद्याप प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झालेली नाही। तसेच वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याशिवाय काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत नाही, त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अकोला महानगरपालिकेच्या नगरोत्थान निधीवरून विरोधी व सत्ताधाऱ्यात खडाजंगी होण्याचे चित्र आहे। सत्ताधारी नगरसेवकांना झुकते माप दिल्याचा विरोधकांचा आरोप आहे। मालमत्ता करवाढीवरून सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांनी आता दलितेतर व नगरोत्थानाच्या निधीवरून भेदभाव केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे। शासनाकडून अकोला महापालिकेला दलितेतर व नगरोत्थान निधी मिळाला आहे। या निधीतून विकास कामे करण्यासाठी महापौरांना सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 25 लाख व नगरसेवकांना प्रत्येकी 12 लाख रुपये विकास निधी वाटप केला असल्याचे मनपाचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी सांगितले। त्या तुलनेत सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये निधी दिला आहे। हा अन्याय असून सर्व प्रभागात निधीचे समान वाटप होणे आवश्यक होते। सत्ताधाऱ्यांकडून होत असलेला हा भेदभाव काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी आयुक्तांच्या लक्षात आणून दिला। हा अन्याय दूर न झाल्यास मनपा सभेचे काम चालू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। अकोला शहरातील विविध शाळांद्वारे पालकांची मुस्काटदाबी करण्यात येत आहे। शालेय साहित्य खरेदीसाठी काही विशिष्ट दुकानांची सक्ती करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे। आधी डिजिटल शाळेच्या नावाखाली प्रवेश शुल्क वाढ आणि आता शालेय साहित्य खरेदीच्या नावाखाली काही शाळांमार्फत पालकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। शालेय साहित्य खरेदीसाठी विशिष्ट दुकानांची सक्ती करण्यात येत असल्याचा प्रकार शहरात सुरू आहे। सध्या पालकवर्ग शाळा प्रवेशाच्या पूर्वतयारीला लागला आहे। अशातच बहुतांश खासगी शाळांकडून पालकांची मुस्कटदाबी होत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे। कुठल्याही शाळेत पाल्यांचा प्रवेश केल्यास त्यांचे शालेय साहित्य कुठून खरेदी करावे याचा संपूर्ण निर्णय संबंधित पालक करू शकतो। शिवाय त्यासाठी पालकांवर कुठल्याच प्रकारचा दबाव किंवा जबरदस्ती करू नये असा आदेशही शासनाने दिला आहे। मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील बहुतांश खासगी शाळांमार्फत पालकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होत आहे। त्यामुळे अनेक पालकांना शक्य नसतानाही बळजबरीने एकाच दुकानातून सर्व शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागत आहे। यापूर्वी शाळांनी डिजिटल स्कूलच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशामागे 2000 पालकांना लुटले आहे। या प्रकाराकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडीवर। बोरगाव मंजू रेणुका नगरात दारूच्या दुकानांची महिलांनी केली तोडफोड। हरिहरपेठ दसेरा नगरात 1 लाखाची चोरी, शहरात चोरी सत्र वाढले। सिव्हिल लाईन मार्गावर खड्ड्यात वाहन फसल्याने वाहतूक झाली बाधित। बाळापूर नदीला कचरा टाकून प्रदूषित करण्याचे कार्य प्रशासनाचे दुर्लक्ष। लॉयनेस क्लबचे शानदार अवॉर्ड फंक्शन संपन्न, सदस्यांचा केला सत्कार। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।